हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल। शिवसेनेच्या निकालाची पुनरावृत्ती, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। राष्ट्रवादीच्या निकालाबाबत माहिती नाही, सविस्तर माहिती घेतल्यानंतर निकालावर बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निकालावर प्रतिक्रिया। निकालात 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंवैधानिक निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मत। राहुल नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत, कायद्याची पायमल्ली कशी करायची हे नार्वेकरांकडून शिकावं, जितेंद्र आव्हाडांची टीका। विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य, नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर कुणालाही अपात्र न करणं हा मध्यम मार्ग असल्याचीही टीका। नार्वेकरांच्या निकालाचा अभ्यास करून शरद पवार उद्या बोलणार, शरद पवारांची उद्या पत्रकार परिषद, जयंत पाटलांची माहिती। अपात्रतेसंदर्भातील विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांचे संकेत। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं स्वागत, नार्वेकरांनी कायद्याला आणि घटनेला धरूनच निकाल दिला, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। नार्वेकरांचा निकाल शतकातल्या सर्वात किरकोळ निर्णय, निकालात कसलाही अभ्यास नाही, निकाल चुलीत घाला, राऊतांची संतप्त प्रतिक्रिया। शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीच्या निकालातही घोळ, नार्वेकरांनी भारतीय संविधानाचा अपमान केला, आदित्य ठाकरेंची टीका। अजित पवारांचे खूप खूप अभिनंदन, विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारावर निर्णय दिला, राष्ट्रवादीच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पेढे वाटत कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण। विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 2 दिवसांचं असणार, 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार, सूत्रांची माहिती। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे उपचार करून घेण्यास तयार, जरांगेंना सलाईन लावली, उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची तब्येत आणखीच खालावली। मराठ्यांना वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल यासाठी काम सुरू, जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय, श्रेय घेण्यासाठी उपोषण, भुजबळांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।